नमस्कार मी डॉक्टर मिनल राजूकर आज आपण या भागामध्ये महापाषाणकालीन एका विशिष्ट पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत ती पद्धत आहे मृतदेह पुरवण्याची पद्धत म्हणजेच मृतक समाधी भारतामध्ये विधी संस्कार हे खूप महत्त्वाचे समजले जातात मग ते जन्माशी निगडीत असो किंवा मृत्यूशी जगामध्ये वेगवेगळे स्थान धर्म परंपरेनुसार मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसून येतात या गोष्टीचे प्रमाण आपल्याला साहित्य आणि तसेच पुरातात्विक सर्वेक्षणामध्ये मिळालेल्या पुरा आप पुराव्यावरूनही आप आपल्याला कळून येते पण या पुराव्यावरून आपल्याला असंही कळून येतं की काळानुसार या विधींमध्ये बदल होत गेलेला आहे तर आपण थोडक्यात एक छोटासा पुरावा बघूया उदाहरणार्थ उच्च कालमध्ये जेव्हा मृतदेह ठेवल्या जायचे तेव्हा त्यांच्यासोबत विविध उपकरणे किंवा आभूषणे ठेवल्या जात होते तर नंतर कालमध्ये मृतदेहांबरोबर खाद्यसामुग्री किंवा मातीची भांडीही ठेवल्या जात होती आणि ऐतिहासिक काळाविषयी आपण जर बोलायचं झालं तर राजांनी राजाचे मृतदेह हो ठेवत असताना राजाने आयुष्यभरामध्ये जे पण काही वस्तूंचा उपभोग घेतलेला असेल ज्या पण काही वस्तू उपयोगात का आणलेल्या असते त्या वस्तूंना तसेच पाळीव जनावरांना दाग दागदागिन्यांना त्यां तसेच त्याच्या राजाच्या पत्नी किंवा दासी यांनाही त्याच्यासोबत ठेवल्या जात होते तर पुढे आपण महापाषाण हा शब्द जो वापरतो आहे तो, तो महापाषाण शब्द आला तरी कुठून याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया महापाषाण हा शब्द एक इंग्रजी भाषेतील मेगालिथ याचे हिंदीत रूपांतर आहे तर मेगालिथ हा शब्द कुठून आला तर मेगाज तसेच लिथोज या युनानी शब्दाचा मिळून हा मेगा शब्द झालेला आहे तर मेगाज म्हणजे काय तर भव्य विशाल किंवा खूप अवाढव्य असं होतो आणि लिथोस म्हणजे पाषाण दगड किंवा मोठी शिळा असा होतो या दोघांचाही आपण एकत्रीकरण केलं तर आपल्याला दिसून येईल की मेगालिथ याचा हो अर्थ महापाषाण असा होतो हा आपण शब्दशहा अर्थ जरी बघितला तरीही आपल्याला याचे विश्लेषण कळून येतं तर या विश्लेषणावरून आपल्याला कळून येतं की मोठ्या शिळांचा ज्या समाधी बनवण्यास उपयोग केलेला आहे त्या समाधींना मेघालीत असे म्हटले गेलेलं आहे दक्षिण भारतातील समाधींचा काळ रेडिओ कार्बनद्वारे साधारणतः पूर्व एक हजारच्या आसपासचा सांगितला आहे मात्र अलग अलग ठिकाणी या समाधी मिळत असल्यामुळे हो त्याचा नक्की महापाषाणकालीन नक्की कालक्रम ठरणं ठरवणं हे कठीण आहे त्यामुळे याच्या का, का, कालक्रम ठरवण्यामध्ये आपल्याला मतभेद दिसून येतात आता हे महापाषाण समाधी जे आहेत या फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसून येतात तर आपण बघूया युरोपमध्ये कुठे कुठे आहे युरोपमध्ये आपल्याला फ्रान्स इटली जर्मनी ब्रिटेन स्वीडन या देशांमध्ये आपल्याला दिसून येतात आफ्रिकेमध्ये अल्जेरिया मिस्र इथोपिया या देशांमध्ये दिसून येतात एशियामध्ये जॉर्डन अरब पाकिस्तान भारत इंडोनेशिया फिलिपाईन जापान या देशांमध्ये दिसून येतात तर अशा प्रकारे महापाषाण ह्या पूर्ण जगभरामध्ये पसरलेल्या आपल्याला दिसून येतात पण एवढे सगळे आपल्याला जाणून घेणे शक्य होणार नाही तर आपण फक्त दक्षिण भारतामध्ये ज्या महापाषाण समाधी सापडलेल्या आहेत त्याविषयी थोडक्यात बोलूया भारतामध्ये अठराशे बहात्तरमध्ये महापाषाण समाधी तसेच कलशांमध्ये मृतदेह ठेवण्याचे प्रमाण आपल्याला सापडतात वी डी कृष्णस्वामींनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये दक्षिण भारतातील महापाषाण समाधींचे सर्वात प्रथम सर्वेक्षण केलेले आपल्याला दिसून येते तर दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक या ठिकाणी आपल्याला महापाषाण समाधी सा सापडलेल्या दिसून येतात परंतु महापाषाणकालीन या समाधींच्या संस्कृतींमध्ये जरी एकरूपता असली तरी आपल्याला यांच्या प्रकारांमध्ये बरंच तफावत दिसून येते दक्षिण भारतातील या समाधींमध्ये जे काही प्रकार पडलेले आहेत त्याचे काही भाग आपण इथे बघणार आहोत तर त्यातील पहिला भाग आहे ती म्हणजे छत्रशिला त्यालाच अंब्रेला स्टोन असेही म्हणतात आता या समाधीमध्ये वर्गाकार भूखंडावर चार मोठ्या शिळा जमिनीमध्ये गाडून त्यावर एक गोलाकार शिळा अशा प्रकारे ठेवल्या जाते की जेणेकरून हे खुल्या छत्रासारखे आपल्याला भासेल आणि या प्रकारची समाधी आपण कोचीमध्ये बघू शकतो नंतरचा समाधी प्रकार आहे ती आहे फणशिला यालाच हुडस्टोन असेही म्हणतात या प्रकारामध्ये मृतदेह हा, हा जमिनीमध्ये पुरवला जातो आणि त्यानंतर त्यावर एक सुंदर अशी कोरीव आ... मोठी शिळा किंवा गोलाकार दगड ठेवला जातो अशा पद्धतीने या समाधीची निर्मिती केल्या जाते आणि ही शिळा किंवा ही समाधी आपल्याला दुरून एखाद्या सापाच्या फणाप्रमाणे जाणवते त्यामुळेच या समाधीचं नाव फणशिला असे आहे जेव्हा या समाधीमध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त म्हणजेच बारा प्रकारचे शिळा वा वापरलेल्या आपल्याला दिसून येतात तेव्हा या प्रकाराला अनेक फणांची शिळा किंवा मल्टिपल हूडस्टोन असे म्हटलं जातं या प्रकारच्या समाधी आपल्याला कोचीनमध्ये दिसून येतात नंतरचा प्रकार आहे मेनहिर वा नडुकल समाधी या प्रकारामध्ये दे, मृतदेहांना जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याच्याजवळ एक आ, उभा असा शिळास्तंभ गाडला जायचा त्या शिळास्तंभाची उंची साधारणतः दीड मीटर ते पाच मीटर अशी आपल्याला दिसून येते या प्रकारचे जी समाधी आहे ही आपल्याला कर्नाटकमधील मस्की आणि गुलबर्गा या क्षेत्रामध्ये पाहावयास मिळते नंतरचा समाधी प्रकार आहे तो केंट सर्कल या नावाप्रमाणे सर्कल म्हटल्यानंतर आपल्याला एखाद्या वर्तुळाकार पद्धतीचा आभास होतो तर या समाधीमध्ये मृतदेहाला जमिनीमध्ये गाढल्यानंतर त्यावर पूर्णपणे मातीचा ढीक दिल्यानंतर त्यावर एक मोठा दगड किंवा एक मोठी शिळा ठेवली जायची आणि त्यानंतर वर्तुळाकार असे गोला वर्तुळाकार मोठमोठी दगड लावल्या जायची या वर्तुळाकार दगडामुळे आपल्याला दुरून ते एखाद्या स सर्कलप्रमाणे वाटतात त्यामुळेच या समाधीचं नाव केंड सर्कल अशा पद्धतीचं आलेलं दिसून येतं नंतरचा प्रकार आहे तो शिष्ट समाधी या समाधीमध्ये जमिनीमध्ये एक मोठा असा गड्डा खोदून त्यामध्ये दगडांद्वारेच आयाताकार संदूक म्हणजेच पेटी तयार केली जायची आणि त्या पेटीमध्ये मृतदेह ठेवला जायचा पुढला प्रकार येतो तो, तो डोलमेन डोलमेन ही पद्धती ही सिस्ट समाधीच्या पद्धतीनुसारच आहे फक्त यामध्ये फरक एवढाच आहे की जी आयाताकार पेटी तयार केली जायची ती जमिनीच्या आतमध्ये होती शिष्ट पद्धतीमध्ये आणि ही जमी डोलमेन पद्धतीमध्ये ही जमिनीच्या वरती असायची यामध्ये काय केले जायचे की जमिनीवर एक शिळाखंड ठेवल्या जायचा आणि त्याच्यावर मृतदेह ठेवला जायचा त्याचबरोबर ते, त्या त्याला त्याच्यासोबत ठेवायच्या काही सामग्रीही तिथे ठेवल्या जायच्या आणि नंतर त्याला चारही बाजूंनी शिळा उभ्या केल्या जायच्या आणि नंतर त्यावरून ते त्याला वेगवेगळ्या शिळांनी म्हणजे दोन तीन शिळांनी त्याला झाकण म्हणून लावले जायचे या पद्धतीमध्ये आपल्याला एकपेक्षा जास्त मृतदेह हो ठेवले असल्याचेही दिसून येतात आणि या पद्धतीमध्ये काय होतं की ज्या चारही बाजूनी शिळा उभ्या केल्या जायच्या त्यामध्ये आपल्याला वृत्ताकार किंवा अर्धवृत्ताकार किंवा चौकोन असे छिद्र बनवलेले दिसून येतात तर त्या छिद्रांना पोर्टहोल असे म्हटले जायचे पुढील समाधी आहे ती गुफा समाधी म्हणजेच केव समाधी या प्रकारामध्ये मोठमोठ्या पहाडांना वर्गाकार किंवा आयाताकार कापून आ, या समाधी तयार केल्या जायच्या या समाधींमध्ये आपल्याला एकपेक्षा जास्ती मृतदेह ठेवलेले आप आपल्याला दिसून येतात नंतरची समाधी आहे ती सार्कोफेगस या समाधीमध्ये टेरेकोटाची एक लांब अशी पेटी असायची ज्याम ज्याला खाली लांब असे निमुळते होत गेलेले पाय असायचे छोटे छोटे पाय होते आणि या पेटीमध्ये मृतदेह ठेवला जायचा आणि त्या वरून त्याला टेरेकोटाच्याच झाकणाने झाकले जायचे सार्कोफेगस एक विशिष्ट पद्धतीची आपल्याला समाधी दिसून येते पुढली पद्धती आहे ती अंत्येष्टी कलश म्हणजे अन समाधी आता ह्या समाधीमध्ये आपण जसे अस्थि कलश असतं त्याप्रमाणेच इथे या मातीचे किंवा एखाद्या धातूचे तांब्याचे लो, लोखंडाचे अशा पद्धतीचं कलश असायचं म्हणजे मोठं भांडं असायचं आणि त्यामध्ये मृतदेह ठेवले जायचे साधारणतः या अंत्येष्टी कलश कलशामध्ये आपल्याला लहान मुलांचे मृतदेह संपूर्ण पद्धतीमध्ये ठेवलेले दिसून येतात या समाधी प्रकारांबरोबरच काही विशिष्ट अशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्या आपण बघूया दक्षिण भारतामध्ये जी काही अस्थिया किंवा जे काही मृतदेह सापडले आहेत त्यामध्ये वयस्कर लोकांचे जे मृतदेह आहेत ते, ते संपूर्ण प्रकारे प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाहीत तर यावरून असं पुरातत्व वेत्यांनी असा वेत्यांचा असा, असा एक अंदाज आहे की व्यक्ती मेल्यानंतर त्याचे त्याचा मृतदेह हा एका मोकळ्या जागेवर पशूंच्या भक्षणासाठी ठेवला जायचा आणि ते जेव्हा भक्षण करून गेले की जे काही अस्थी उरलेल्या असतात त्या अस्थींना वेगवेगळ्या समाधींमध्ये ठेवल्या जायचं या समाधींमध्ये आपल्याला एकपेक्षा जास्त मृतदेहही ठेवले असल्याचे दिसून येतात आता ह्या ज्या समाधी आहेत या समाधीं जशा वेगवेगळ्या प्रकार आहेत तर यामध्ये काही आ... म्हणजे सर्वेक्षणामध्ये आपल्याला असं दिसून आलं की काही साम्य पण आहे म्हणजे त्या कुठे कोणत्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहे किंवा कोणती कोणत्या प्रकारच्या जागा तिथे निवडल्या गेलेल्या आहे ते आपण बघूया या समाधी आपल्याला एकापेक्षा जास्त पाण्याची ठिकाणं असलेली म्हणजेच तलाव वगैरे असलेला उंच पहाडाच्या ठिकाणी ह्या समाधी दिसून येतात त्याचबरोबर या समाधींमध्ये जे आपल्याला बैल घोडे किंवा बकरी यासारख्या पाळीव प्राण्यांचे जे अस्थि सापडले आहेत त्यावरून महापाषाण काळातील जो व्यक्ती होता तो कृषी किंवा पशुपालनावर निर्भर होता हे आपल्याला कळून येतं या समाधींच्या उत्खननामध्ये आपल्याला तेहत्तीस प्रकारचे लोह जे उपकरणं सापडलेली आहेत म्हणजे अवजार सापडलेले आहेत त्यामध्ये कुऱ्हाडी चाकू घोडे घोड्यांच्या नाल फावडे कटोरे तला तलवारी मासोई पकडण्याचे आकडे अशा पद्धतीचे बरेच प्रकार म्हणजे तेहत्तीस प्रकार आपल्याला सापडलेले दिसून येतात या अवजारावरून आपल्याला असं कळून येतं की महापाषाणकालीन जो मनुष्य होता याला निसर्गात सापडलेलं जे लोखंड होतं लोह होतं त्याला वितळवून वेगवेगळ्या वेग पद्धतींची अवजारं तयार करण्याची कला अवगत होती त्याचबरोबर लोखंडाबरोबरच त्याला सोने चांदी ताम्र कास्य या पद्धतीचेही वेगवेगळे वेग अवजार वेग किंवा भांडी वा आ, तयार करण्याच्या पद्धती माहीत होती हेही ही आपल्याला कळून येतं या संस्कृतीचं आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की इथे सापडलेली ती मृदू भांडे फार महत्त्वाची आहेत या मृदू भांड्यांवर आपल्याला दिसून येतं की का वरचा जो, जो भाग आहे मृदू भांड्याचा गळ्याचा जो भाग असतो तो काळ्या रंगाचा आणि खालचा जो भाग आहे तो लाल गेरू रंगाचा आपल्याला दिसून येतो त्यामुळे कदाचित हा उलटं करून भट्टीमध्ये भाजण्याची ही कला इथे इथल्या मनुष्याला येत असावी असं आपल्याला कळून येतं आणि या सगळ्या समाधींवरून आपल्याला एक समाधींमध्ये जे मृतकांबरोबर ज्या वेगवेगळ्या वस्तू किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी भांडी आपल्याला दिसून येतात त्यावरून आपल्याला असं कळून येतो की कुठेतरी या काळातील जो व्यक्ती होता हा मृत्यूनंतरच्याही जे ज, जीवन आहे त्यावर कदाचित विश्वास ठेवत असावा म्हणूनही ह्या सगळ्या मनुष्यांनी वापरलेल्या गोष्टी असतात किंवा वस्तू असतात याचं ह्या समाधीबरोबर ते ठेवत असावे हा असा, ले ले थात्या, थात्या, च, थे असा एक आपल्याला साधारणतः अंदाज बांधता येतो तर अशा प्रकारे आपण महापाषाणकालीन समाधी ज्या होत्या त्याविषयी आपण बोललेलो आहोत परंतु काय होतं की इथे या महापाषाणकालीन याच्यामध्ये थोड्या थोड्या फरकाने काही समाधींचे प्रकार बदलत गेले जसे पीठ समाधी येत पीठ सर्कल येतं डोलमेन सिस्ट असाही एक प्रकार येतो तर असे थोड्या थोड्या फरकाने काही आ, प्रकार बदलत जातात पण आपण या व्हिडिओमध्ये एवढे सगळे प्रकारनं मांडता जे काही ठळक प्रकार होते तेच आपण इथे घेतलेले आहेत एकंदरीत या आपण महापाषाण काळातल्या पूर्ण वैशिष्ट्य किंवा पूर्ण गोष्टींबद्दल बोललेलं नसून तर समाधीशी संबंधित असलेल्याच काही ठळक बाबींना आपण इथे या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद